ईशास पॅलेट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। कोरडा खोकला अतिशय त्रासदायक प्रकार, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कोरड्या खोकल्यावरील रामबाण उपाय। पण येस, त्याआधी तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला असेच वेगवेगळे आयुर्वेदिक उपचार जाणून घ्यायला मिळतील। तर कोरडा खोकला म्हणजे नक्की काय, तर आपण आता ते थोडक्यात बघूयात की ज्या खोकल्यामध्ये खूप वेळा खोकून खोकून सुद्धा कफ अजिबात पडत नाही त्याला कोरडा खोकला म्हणतात, किंवा कधी कधी ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस नावाचा खोकला असतो ज्याला ॲलर्जीचा खोकला असं पण म्हणतात, त्याच्यामध्ये सुद्धा खूप वेळा खोकून खोकून सुद्धा अगदी थोडासा पांढरट असा कफ म्युकस बाहेर पडतो, तर हा सुद्धा कोरड्या खोकल्याचाच एक प्रकार आहे। तर कोरड्या खोकल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रात्री झोपल्यानंतर ढास लागते किंवा उबळ येते, झोप आडवं पडलं की खोकला जास्त वाढतो, हे सुद्धा कोरड्या खोकल्याचं एक लक्षण आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा खोकला बऱ्याच वेळा ताप गेल्यानंतर, म्हणजे सर्दी ताप बरा होऊन जातो परंतु कोरडा खोकला बरेच दिवसपर्यंत त्रास देत राहतो, तर अशा खोकल्यासाठी हा उपाय अतिशय उपयोगी आहे। मग तुम्ही विचार कराल की करोनाच्या तापामध्ये सुद्धा आजकाल असा खोकला येतोय तर त्याला हा चालेल का, तर हो, करोनाच्या पेशंट्सना सुद्धा हा उपाय चालेल। बऱ्याच पेशंट्सनी हा उपाय केल्यानंतर मला कळवलं आहे की त्यांना खूप छान रिझल्ट मिळाले आहेत या उपायाचे। तर कोरड्या खोकल्यासाठी खूप सारे उपचार सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत, त्याच्यामध्ये अतिशय भयंकर उपचार मी आताच पाहिला। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की मध, त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि आल्याचा रस घालायचा आणि असा घ्यायचा की त्याच्याने कोरडा खोकला कमी होतो, हे अतिशय अशास्त्रीय चुकीचं आहे। आयुर्वेद शास्त्राप्रमाणे मध गरम केल्यास त्याचे विषवत परिणाम शरीरावर होतात, पचन संस्थेवर त्याचा विषाप्रमाणे परिणाम होतो असं सांगितलेलं आहे। आणि व्यवहारात सुद्धा, प्रॅक्टिसमध्ये सुद्धा माझ्याकडे असे बरेच पेशंट्स वजन कमी करण्यासाठी म्हणून मध आणि गरम पाणी रोज घेणारे, आणि त्याच्यानंतर पचन संस्थेवर विपरीत परिणाम झालेले पेशंट्स मी स्वतः प्रॅक्टिसमध्ये पाहिलेले आहेत। तेव्हा असा कुठलाही उपाय करू नका, मध हा गुणाने वृक्ष असतो असा आयुर्वेद सांगतो, वृक्ष म्हणजे कोरडा असतो, तर कोरडा ज्याचे गुण आहेत तो कोरड्या खोकल्यावर कसं काम करेल। आणि दुसरी गोष्ट, मध हा ओल्या खोकल्यामध्ये चालतो परंतु त्याच्यात पण तो गरम पाण्यासोबत वगैरे घेण्याचे प्रकार करू नका। तर कोरड्या खोकल्यासाठी मी जो आता उपाय सांगत आहे तो किती वेळा करावा, तर जो आपला तापानंतर किंवा सर्दीनंतर ताप बरा झाल्यानंतर सुद्धा बरेच दिवसपर्यंत जो कोरडा खोकला त्रास देत राहतो त्या कोरड्या खोकल्यामध्ये हा 3 ते 5 दिवस हा उपाय करावा, 3 वेळा दिवसातून हे चाटण घ्यावं, त्याच्यावर गरम पाणी पिणं हे मस्ट आहे। तर 3 ते 5 दिवसामध्ये या उपचाराने साध्या आपल्या तापानंतर आलेला जो कोरडा खोकला असतो तो बरा होतो, परंतु ॲलर्जीचा किंवा जुनाट खोकला ज्यांना असतो, म्हणजे ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस असं म्हणता येईल, तर त्यांचा खोकला जाण्यास थोडा दिवस लागू शकतो, तर जास्त दिवस सुद्धा आपण हा प्रयोग करू शकतो। आणि आधी सांगितल्याप्रमाणे गरम पाणी त्याच्यावर कंपल्सरी प्यायला पाहिजे। करोनाच्या तापानंतर जो कोरडा खोकला येतो ना, तर त्याला सुद्धा 5 ते 7 दिवस हा प्रयोग कंटिन्यूअस मी करा, त्याच्यामध्ये खूप इफेक्टिव्ह हा ठरलेला आहे। तर आपण बघूयात की कोरड्या खोकल्यासाठी आपल्याला आता काय वापरता येईल। यासाठी आपल्याला फक्त 4 गोष्टी लागणार आहेत, त्या अगदी इझिली अवेलेबल असतात। जेव्हा कुठलेही कफ सिरप काम करत नाही तेव्हा हा कोरड्या खोकल्यासाठी अतिशय रामबाण उपाय ठरतो। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा गूळ, 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा ज्येष्ठामध आणि 2 चमचे तिळ तेल वापरायचं आहे। तर आता इथे प्रश्न पडेल की आपण खोकल्यामध्ये, डॉक्टर लोक आम्ही तुम्हाला सांगतो की तेलकट खाऊ नका, तुपकट खाऊ नका, मग इथे तेल कसं वापरायचं, तर हा कोरडा खोकला आहे। कोरडा खोकला आयुर्वेदानुसार वाताच्या प्रकोपामुळे निर्माण होतो, तर वातासाठी तिळ तेलापेक्षा सुंदर औषध दुसरं कुठलंही नाही, त्याच्यामुळे कोरडा खोकल्यामध्ये बिंदास तुम्ही तिळ तेल वापरू शकतात। फक्त कोरडा खोकला असावा, ओला खोकला ज्याच्यामध्ये कप सुटतो अशा प्रकारच्या खोकल्यात हा उपयोगी नाही। तर आता हे करायचं कसं, तर तिळ तेल गरम करावं, मी इथे ही पद्धत वापरली आहे गरम करण्यासाठी, तर ते गरम करावं, त्याच्यामध्ये 1 चमचा गूळ, ज्येष्ठमध पावडर आणि सुंठ पावडर घालून त्याच्यामध्ये हे 2 चमचे तिळ तेल त्याच्यात घालून त्याचं मिश्रण चाटण तयार करायचं, आणि ह्या चाटणामधलं 1/2 चमचा दिवसातून 3 वेळा घ्यायचं, ते घेतल्यानंतर त्याच्यावर गरम पाणी प्यायचं, आणि अशा प्रकारे 3 ते 5 दिवस हा उपचार करायचा, त्याच्याने कोरडा खोकल्यामध्ये पूर्णपणे आराम मिळतो।
जर जास्त जुनाट खोकला असेल तर 7 दिवसापेक्षा जास्त दिवससुद्धा तुम्हाला उपचार करावा लागू शकतो. त्याचप्रमाणे कोरोनाच्या मुळे जो खोकला निर्माण होतो तोही कोरडा असतो, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 ते 7 दिवसापर्यंत हा उपचार, कदाचित जास्त दिवसपर्यंत हा करावा लागतो. तर ह्याच्यानंतर एकच पथ्य आहे, ते म्हणजे कडकडीत असं गरम पाणी पिणे. ग्रंथयुक्त आयुर्वेदिक उपचार जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.